विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे, याच्यात आपण बीट ही फिजिक्स मध्ये जी कन्सेप्ट आहे ते डिस्कस करणार आहोत। आयएमपी क्वेश्चन्स कुठले आहेत मी सांगणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे बीट वरती ना तुम्हाला ॲनालिटिकल ट्रीटमेंट फॉर फॉर्मेशन ऑफ बीट्स हा थेरॉटिकल प्रश्न येऊ शकतो 3 मार्काला। ओके, ॲप्लिकेशन ऑफ बीट्स एमसीक्यू मध्ये येतातच हे लक्षात घ्या। ओके, म्हणजे ॲप्लिकेशन तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे न्यूमेरिकल्स। जर सप्टेंबरचा पेपर बघितला 2021चा तर न्यूमेरिकल आलाय। मग आजच्या लेक्चरमध्ये मी न्यूमेरिकल परफेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। ओके, आणि थेरॉटिकल पार्ट आहे त्याच्या नोट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत। ओके, तुम्ही यूट्यूब आपलं जे सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवरती हँड रिटन नोट्स नावाचा एक व्हिडिओ आहे, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या नोट्स बेस्ट आहेत, तुम्ही बघा। ओके, मग आता बोर्डला क्वेश्चन नंबर 22 3 मार्काचा क्वेश्चन आहे। ओके, सेक्शन सी मधला बघा काय दिले त्यांनी। द वेवलेंथ ऑफ टू साऊंड वेव्स इन एअर, दोन वेवलेंथ दिलेत, λ1 आणि λ2। ओके, दे प्रोड्यूस 9 बीट्स पर सेकंड, कॅल्क्युलेट वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर। आता समजावून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या बघा, की λ1ची जी व्हॅल्यू आहे ती 82/173 मीटर आहे, λ2ची व्हॅल्यू आहे 82/171 मीटर। मग देअरफोर λ1 आणि λ2 मधलं रिलेशन पहिल्यांदा शोधायचं। बघा, न्यूमरेटर दोघांचा सेम आहे, पण λ2च्या बाबतीत आपण छोट्या नंबरनं डिवाइड करतोय। जेव्हा आपण छोट्या नंबरनं डिवाइड करणार आहे व्हॅल्यू जास्त मिळणार आहे, याचा अर्थ λ1 पेक्षा λ2 मोठा आहे। आता लॅम्बडा आणि वेवलेंथ ह्या तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, सॉरी लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सी मला म्हणायचं होतं इन्व्हर्सली, त्यामुळं फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत मग N1ची व्हॅल्यू जास्त असणार आहे N2 पेक्षा। दोन फ्रिक्वेन्सी आहेत, तेच तर बीट्स आहेत ना। म्हणजे तुम्हाला बीटच्या न्यूमेरिकलमध्ये पहिल्यांदा फाईंड करावं लागेल कुठली फ्रिक्वेन्सी जास्त आहे। प्रत्येक वेळेस N1चीच व्हॅल्यू जास्त आहे असं काही नाही आहे। ओके, मग इथं N1 सध्या या प्रॉब्लेममध्ये जास्त आहे, मग मी N1 - N2 म्हणजे बीट्स, आय थिंक ते 9 बीट्स दिले आहेत। मग आता बीट्सचा फॉर्म्युला कसं करायचं कळालं तुम्हाला, तो कधी N1 - N2 येईल किंवा N2 - N1 सुद्धा येऊ शकतो। बरं, आता एवढंच त्यांनी दिलं आहे, अँड कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर। आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे, एक तर N1 λ1 किंवा N2 λ2 येईल। ओके, आता मी सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या। या केसमध्ये मी N1ची व्हॅल्यू 9+N2 Hz असं लिहिणार आहे। ओके, आणि तुम्हाला इथं फॉर्म्युला माहिती आहे, आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते ना, व्हेलॉसिटी सेम आहे लक्षात घ्या। मग देअरफोर मी असं लिहिणार की N1 λ1 = N2 λ2। ओके, मग मी N1ची व्हॅल्यू पुट केली 9+N2 × λ1 × λ2ची व्हॅल्यू माहीत नाही आहे आपल्याला, माहीत आहे लक्षात घ्या, × λ2। आता व्हॅल्यू पुट करूया, म्हणजे मला इथे मिळणार आहे 9+N2, λ1ची व्हॅल्यू आहे 82/173 N2 आणि λ2ची व्हॅल्यू आहे 82/171। आता हे 82 काय होईल, कॅन्सल करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग 171 × 9+N2 = 173 N2। मग 171 × 9 + 171 N2 = 173 N2। हे प्लस मायनस करा ना, म्हणजे मला काय मिळालं की 171 × 9 = 2×N2 N2 × 2 2 ने डिवाइड करा, N2ची व्हॅल्यू मिळेल। आणि मग तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करा ना, तुम्हाला जेव्हा N2ची व्हॅल्यू मिळेल ती इथं पुट करा, आणि λ2ची व्हॅल्यू आहे 82/171। मी तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली N2ची व्हॅल्यू आपण अशीच ठेवा बरं का, म्हणजे बघा, मग व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे ना, N2ची व्हॅल्यू आहे 171 ओके × 9/2। λ2ची व्हॅल्यू आहे 82/171 काय सुरू होईल, मग 82 2 ने डिवाइड करा आणि त्याला 9 ने मल्टिप्लाय करा, लॉग टेबलची गरज लागतच नाही आहे। मग आलं का लक्षात, पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला, म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय ही गोष्ट, ठीक आहे। आता मी नेक्स्ट जो प्रॉब्लेम तुमच्याबरोबर शेअर करतोय ना, तो आहे पेज नंबर 153 वरचा, एक्झाम्पल 6.12। तुम्ही बघा, फळ्यावर वाचा मी फळा पुसेपर्यंत, आणि मला तुम्हाला हेच एक्सप्लेन करायचं आहे की तुम्हाला
बीटचा कुठलाही प्रॉब्लेम ना याच मेथडनं सॉल्व करायचा आहे. आणि हे जमलं ना तुम्हाला सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट माहित आहे का, त्याचं पण कॅल्क्युलेशन असंच आहे. फक्त इथं एन वन लॅमडा वन इक्वल्स टू एन टू लॅमडा टू घेतलं आपण. सोनोमीटरमध्ये एन वन लॅमडा एन वन एल वन दॅट इक्वल्स टू एन टू एल टू घ्यायचं. मग क्वेश्चन प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. वेवलेंथ बघा, लॅमडा वन ची व्हॅल्यू आहे 81 सेंटीमीटर, लॅमडा टू ची व्हॅल्यू आहे 82.5 सेंटीमीटर. मग ऑब्व्हियसली लॅमडा टू ची व्हॅल्यू जास्त आहे, मग देअरफोर एन वन ची व्हॅल्यू एन टू पेक्षा जास्त असणार आहे, कारण इन्व्हर्सली. मग तो डिफरन्स असेल मोठ्यातून छोटी व्हॅल्यू मायनस करा म्हणजे बीट्स, आणि ते आहेत 8 बीट्स. मग मला एन वन ची व्हॅल्यू मिळाली मला 8 + n2. तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. ओके, मग नंतर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, लक्षात घ्या की तुम्ही तो व्ही इक्वल्स टू तुम्हाला एन वन लॅमडा वन इक्वल्स टू एन टू लॅमडा टू कम्पेअर करा आणि सॉल्व्ह करा. आता पुस्तकात कसं दिलं मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. पुस्तकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे, काही मुलं त्यामुळे गोंधळतील, त्यामुळे मी सांगतो पुस्तकात काय केलंय. चला मला सांगा व्हीचा फॉर्म्युला काय रे, एन वन लॅमडा वन. मग एन वन ची व्हॅल्यू काय, व्ही अपॉन लॅमडा वन. मग व्हीचा फॉर्म्युला आहे एन टू लॅमडा टू. मग एन टूचा फॉर्म्युला काय, व्ही अपॉन लॅमडा टू दॅट इक्वल्स टू 8. मग व्ही कॉमन काढा, लॅमडा वन लॅमडा टूच्या व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा, डायरेक्टली व्हेलॉसिटी मिळेल. म्हणजे पुस्तकातलं पण सोपंच दिलं आहे. मला सांगा पुस्तकातलाच प्रॉब्लेम एक्झाममध्ये आला, उलटं एक्झाममध्ये व्हॅल्यू सोप्या होत्या. 82 upon 173, 82 upon 171. एक लक्षात घ्या, अजून एक प्रॉब्लेम आहे तो ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला द्यायला काय हरकत नाही. एक्झाम्पल 6.13 बघा. टू ट्युनिंग फोर्क्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 320 Hz अँड 340 Hz आर फ्रिक्वेन्सी दिले ह्या वेळेस, एन वन आणि एन टू दिले. टुगेदर टू प्रोड्यूस साऊंड वेव्स द व्हेलॉसिटी पण दिले, डिफरन्स इन वेवलेंथ विचारले. डिफरन्स इन वेवलेंथ मी तुम्हाला सांगू का, त्यांनी समजा बरं का, आता लक्ष द्या, क्लिअरली मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. त्यांनी एन वन जी फ्रिक्वेन्सी आहे ती 320 Hz आहे, एन टू जी आहे ती 340 Hz आहे. ऑब्झर्व करा एन वन आणि एन टूमध्ये जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, एन टूची. याचा अर्थ मग लॅमडा वनची व्हॅल्यू लॅमडा टूपेक्षा जास्त असणार आहे इन्व्हर्सली, आणि मग देअरफोर लॅमडा वन मायनस लॅमडा टू तुम्हाला फाइंड आउट केलं पाहिजे. सांगा बघू याच्यात लॅमडा वनची व्हॅल्यू काय पुट करणार, व्ही अपॉन एन वन. लॅमडा टूची व्हॅल्यू पुट करणार व्ही अपॉन एन टू. व्ही तुम्हाला दिले, एन वन एन टूच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. मग कॅल्क्युलेशन काहीच टफ नाही आहे. मग माझं काय म्हणणं आहे, हे जे बीट फ्रिक्वेन्सी आहे ना, हा पॉईंट आता क्लिअर झाला, हे लक्षात घ्या. ह्याच्यात आता काहीही अवघड नाही आहे. दोन आता तुम्हाला क्लिअरली सांगू का, अगदी जर आपण एक्झरसाईजमध्ये या टाईपचा एखादा क्वेश्चन आहे का जर बघितलं तो पण सापडेल, पण एक्झरसाईजमधले क्वेश्चन बघून तुम्ही बिलकुल घाबरू नका. एक्झाममध्ये सोपेच प्रश्न येत आहेत. ओके, म्हणजे आता काय तुमच्या लक्षात आलं, लॅमडा वन लॅमडा टू दिलं तर एन वन एन टूमध्ये रिलेशन फाइंड आउट करा. मोठ्या फ्रिक्वेन्सीतून छोटी फ्रिक्वेन्सी मायनस केली की बीटची जी व्हॅल्यू दिली ती पुट करा. एक तर या मेथडनं सोडा, पुस्तकाच्या बेस्टच आहे, पण हे फॉर्म्युले वापरावे लागतायतच. ओके, म्हणजे आता माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं असेल की सोपं आहे, सगळं सोपं आहे, लॉकची पण गरज नाही आहे. पण काय होतं आहे, एक्झाममध्ये फॉर्म्युले आठवत नाही आहेत. ओके, होतं आहे असं, होतं आहे, एक प्रकारची भीती असते. पण मी तुम्हाला सांगू का, 36 मार्क्सचे न्यूमेरिकल अटेम्प्ट करायचेच आहेत आपल्याला फिजिक्समध्ये. ओके, ती सीईटीचीच तयारी असणार आहे आपली. सीईटीला पण याच टाईपचे क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या की MCQ आणि VSA 5 क्वेश्चन्स आहेत न्यूमेरिकल, 2-2 मार्काचे ऑलमोस्ट 8 आहेत सेक्शन बी आणि डी मिळून, 2-2 मार्काचे जे स्ट्रेट फॉरवर्ड असतात. 3 मार्काचा तो मगाचा पहिला प्रॉब्लेम बोर्डचा, कुठं अवघड होता, काहीही अवघड नव्हता, लॉक टेबल लागलंच नाही. पण मग का जमत नाही, प्रॅक्टिस थोडीशी कमी पडली मुलांची. पण आता होईल का, आम्ही वर्षभर केलं नाही, आता होईल का, होणार आहे. तुम्ही फक्त ना काय केलं पाहिजे, डेली रिव्हिजन केले पाहिजे, रोज 2-2 टॉपिक तुम्ही कम्प्लीट केले पाहिजेत. ओके, रिव्हिजन शिवाय होणार नाही आहे, लक्षात घ्या. आणि आत्ता तुम्हाला फिजिक्समधले न्यूमेरिकल्स सोपे वाटायला लागले ना, तुम पुढचं इंजिनिअरिंगला तुम्ही घेणार असाल ना, तर ते पण तुम्हाला सोपंच वाटणार आहे. ठीक आहे, मग हे छोटंसं लेक्चर थांबवतो आहे. तुम्ही हे 3 प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क करा.
रोज तुम्हाला मी जे व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय ना, छोटे आहेत व्हिडिओ, 10 मिनिटं 12 मिनिटं जास्ती असतं, पण त्यात मी जे न्यूमेरिकल्स घेतलेत ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे, माझी अपेक्षा आहे की तुम्ही सोडवालच आणि एक्झाममध्ये ते येणारच आहे, तेच येणार आहे, माझा कॉन्फिडन्स आहे. आणि आत्तापर्यंत माझा अनुभव पण तोच आहे, मी जे सांगतो ते येणारच आहे. रिझन काय, मी ॲनालिसिस केलं आहे पास्ट इयर पेपरचं, ठराविकच पॅटर्न परत परत रिपीट होतो आहे. लास्ट इयरचे पेपर नशिबाने आपल्याला मिळालेत ना, त्यामुळेच आपला कॉन्फिडन्स वाढला आहे. मग अभ्यास चांगला करा, ऑल द बेस्ट, धन्यवाद.